नमस्कार मित्रांनो जीएसआयटी एस आय टी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने आता भरत्यांवरती भरत्याचा दणका लावलेला आहे आताच आपण पाहिला असेल की काही दिवसापूर्वी तलाठी भरती झाली आहे त्याची एक्झाम चालू आहे तोपर्यंत जेड भरती आलेली आहे आणि आता सर्वात मोठी बातमी म्हणजे आणि आनंदाची बातमी म्हणजे आरोग्य खात्यामध्येही जवळपास दहा हजार नऊशे एकोणपन्नास जागांची सर्वात मोठी भरती अशी होणार आहे आणि याबद्दलची आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं असेल की काही तासापासून आपल्याला वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती की उद्यापासून भरतीला सुरुवात होणार या आहे याबाबतची बातमी येत होती परंतु आता आपले जे महाराष्ट्राचे जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत यांनी आत्ताच त्यांचं जे फेसबुक पेज आहे की काय म्हटलेलं आहे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये फेसबुकवरती जे पोस्ट त्यांनी केलेले आहे त्यांचं हे तानाजी सावंत जे आहेत आपले आरोग्यमंत्री त्यांचं हे अधिकृत पेज आहे आणि त्याच्यावरती त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा आरोग्य खात्यामध्ये दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांची मेगा भरती होणार आहे आणि त्याचबरोबर सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी राज्याचे आरोग्य खाते सुवर्ण संधी उपलब्ध करून देत असून आरोग्य खात्यात तब्बल दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांची भरती होणार आहे त्याचबरोबर या मेगा अंतर्गत गट क आणि गट ड अन अंतर्गत विविध साठ प्रकारची एकूण दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदे भरली जाणार आहेत व याची जाहिरात उद्याच प्रसिद्ध केली जाईल असंही त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे असून याच धोरणातून ही मेगा भरती केली जाईल ही संपूर्ण मेगा भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार रा आहे असा विश्वास समस्त उमेदवारांना देतो आणि या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना माझ्या शुभेच्छा असेही त्यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो कदाचित आपल्याला उद्याच्या किंवा परवाच्या जे काही प्रसिद्ध न्यूजपेपर आहेत त्या न्यूजपेपरमध्ये ही सविस्तर जाहिरात पाहायला मिळणार आहे अशीच महत्वाची माहिती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या जी एस आय टी सोल्युशन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र